आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट पी एस ए टी इयत्ता विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका एक लाखांपर्यंत कॅश प्राईज शंभर टक्क्यांपर्यंत स्कॉलरशिप दहा एज्युकेशनल टॅब दिनांक पंधरा डिसेंबर ते तीस जानेवारी दर रविवारी सकाळी साडे दहा ते साडेबारा पर्यंत परफेक्ट अकॅडेमी तळमजला यशधरा कुडाळ सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचं ए टू झेड महाकौरेज पहा फक्त कोकणचं महा चॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह स्वागत मी श्रीधर साळुंके आता आपण थेट आहोत ते आज सर्व राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं आज मतमोजणी आणि मतमोजणी ही ओरोजच्या माध्यमिक पतपेढी येथे होत आहे आणि आता सकाळपासूनच इथे आता आपण पाहू शकता की जो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात मत मतमोजणीला आता प्रारंभ होणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा जो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे माझ्या अगदी पाठीही बघू शकता की कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवले ठेवण्यात आलेला आहे आणि ही जिल्हा बँकेची जी निवडणूक झाली ती अगदी प्रतिष्ठेची दोन्ही मा म्हणजे महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी अगदी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती आणि काल याचं याची निवडणूक म मत मतदान झालं या मतदानासाठी अगदी चुरशीने लढत ज होती ती जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळाली आणि या आज सकाळी इथे आता मतमोजणीला थोड्याच वेळात प्रारंभ होणार आहे इथील परिस्थिती का कशी आहे या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपले ओरोजचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी आहेत दळवीजी काय सांगाल कशी परिस्थिती आहे आज मतमोजणीच्या निमित्ताने श्रीधर खरंतर एकंदरीत सांगायला गेलं तर गोरगरिबांची बँक म्हणून जिल्हा बँक ओळखली जाते आणि एकंदरीत या बँकेवर आतापर्यंत सतीश सावंत यांनी वर्चस्व राखलं होतं आणि नेमकी आता काही वेळातच ह्याचा जी उत्सुकता सिगेला जी लागलेली आहे ती थोड्याच वेळात आता निर्णय देखील आपल्या हातावर पटापट येत जातील खरं तर बघायला गेलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कालच्या वेळी जो आमदार नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जे काही घडामोडी चालू होत्या त्या पार्श्वभूमीवर एकंदरीत कायदा सुव्यवस्था बिघडू नये सुरक्षा चांगली करायला पाहिजे म्हणून दीक्षित कुमार आपले जे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निरीक्षक राजेंद्र दाबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी पोलीस बंदोबस्त चोख इथं ठेवण्यात आलेला आहे गुरुजी काल कालची जी घटना कणकवलीत घडली होती त्याचे पडसादही उमटले होते ठिकठिकाणी त्याचा परिणाम आजच्या मतमोजणीच्या वेळी काय होईल का अशी परिस्थिती इथे आहे का नक्कीच खरं तर एकंदरीत काल जो कणकवलीमध्ये ताणतणाव झाला होता त्या संदर्भात मात्र पोलीस डिपार्टमेंटने चांगली भूमिका तिथे बजावली होती कणकवलीमध्ये आणि आजच्या ठिकाणी त्याच पार्श्वभूमीवर इथे हा एवढा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती मिळते कोरोसला आज मतमोजणी होते कशा पद्धतीने पोलिसांनी नाकाबंदी के केलेली आणि कशी तपासणी सुरू आहे खरंतर बघायला गेलं तर जे सिंधुदुर्ग नगरीमध्ये जी पतपेढी जी माध्यमिक पतपेढी आहे त्या पतपेढीमध्ये आता काही क्षणातच इथे होणार आहे परंतु अगदी सिंधुदुर्ग नगरीकडून जे पूर्णपणे येणारे जे रस्ते आहेत त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी पोलीस बंदोबस्त उजव्या साईडला मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे उजव्या साईडला इकडे पोलिसांचा बंदोबस्त तिथं जी जे जिल्ह्याची बँक आहे त्या बँकेच्या परिसरातही पोलीस आहेत माझ्या बॅक साईडला बरोबर इकडे तिकडेही पोलिसांनी बंदोबस्त ठेवला म्हटलं कडेकोट पोलीस बंदोबस्तातही मात्र हे मतमोजनी होणार आहे या आपल्या गुरुप्रसाद दळवी यांनी इथे परिस्थिती कशी आहे आणि कसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला याचे सांगितले एकंदरीत कालची जी जिल्हा बँकची जी निवडणूक होती ती अगदी काटेकी टक्कर अशा काही लढती होत्या सतीश सावंत असतील राजन तेली असतील महेश सारंग यासारखी मातब्बर मंडळी या निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यामुळे ही निवडणूक अगदी प्रतिष्ठेची केलेली होती दोन्ही बाजूने प्रतिष्ठेची केलेली आरोप प्रत्यारोप या सर्व एकमेकांवरती फैरी झाल्या होत्या आणि एकंदरीतच या निवडणुकीला राणेविरुद्ध शिवसेना अशी एकंदरीत व वलय निर्माण झालं होतं आणि त्याचेच पडसाद या मतमोजणीवर उमटू नये म्हणून या या निमित्ताने अगदी प पोलिसांनी चोख बंदोबस्त केलेला आहे अधिक या संदर्भातल्या अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत क कणकवलीचे आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे आहेत कारण काल याच मतदानाच्या वेळी कणकवलीत काही पडसाद काही बा बाचा बाचाबाजी झाली होती आणि त्यांच्या या त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार उमेशजी काल कणकवलीत जिल्हा बँकेच्या मतदानाच्या वेळी सतीश सावंत आणि संजना सावंत यांच्यात काही म्हणजे बाचाबाजी झाली शाब्दिक वाचाबाजी झाली तो कालचा प्रकार आणि आज इथे होत असलेली मतमोजणी याचा कुठेतरी काय या आजच्या मतमोजणीवर परिणाम होईल किंवा कणकवलीत आज कसं वातावरण असेल निश्चितच सध्याच्या परिस्थितीत आपण पाहिलं की काल जो मतमोजणी कणकोलीमध्ये सकाळी मतदानासाठी कणकोली सकाळी सुरुवात झाली आठ वाजता आणि त्या दरम्यान काही थो वेळातच सतीश सावंत आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत हे तिथे मतमोजणीसाठी आले असता मतदान करण्यासाठी आले असता त्यांनी मोबाईल वापरणे इथे बंदी होती आणि तो मोबाईल त्यांनी वापरला त्याच्यासाठी त्याच्यामुळे म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष संजय सावंत यांनी ऑब्जेक्शन घेतले आणि त्यावरून त्यांच्यामध्ये बाचपाची झाली आणि तो ती बाचपाचीचा परिणाम असा झाला की कणकवलीमध्ये पूर्णतः भाजप आणि महाविकास आघाडी हे दोन्ही कार्यकर्ते आमने घोषणा द्यायला लागले आणि वातावरण खूप तणावाचं बनलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी असं नियोजन केलं की पोलीस आर पथक असेल दंगल नियंत्रण पथक असेल आणि त्याच संपूर्ण घोषणाबाजी झाली आणि मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त आणि मोठ्या संख्येने कार्यकर्तेही झाले आणि याच्यातरी कुठं कुठेतरी परिणाम ह्या निवडणुकीच्या आज मतमोजणीवर होऊ नये यासाठी तो त्याच अनुषंगाने कणकवलीमध्ये एकशे एकोणपन्नास तो सर्व भाजप कार्यकर्ते असे सेना कार्यकर्ते से, सर्वच राजकीय पक्षांना पोलिसांनी एकशे एकोणपन्नासच्या नोटीसे बजावल्या आहेत काल कारण आज समजा कुठल्याही पद्ध प्रकारचे समजा कोणीही जिंकून आल्यानंतर मिरवणूक निघू शकते आणि त्यात गुलाल उदळला जाण्या कुठेतरी अपप्र अप्रकार घडू नये किंवा कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी हा एक बजावलेला बजावलेल्या आपल्याला काल समजलेला आहे आणि त्याच अनुषंगाने इथेही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि हा पोलीस बंदोबस्त काल संध्याकाळी जो प्रकार घडला त्यावेळी जे आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र राजेंद्राबाडे यांनी तिथे आले आणि हस्तक्षेप केला त्यामुळे तो प्रकार कुठेतरी थांबला अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती कारण मोठ्या दोन्ही बाजूने मोठ्या घोषणा होत होत्या श्रीधर अशा पद्धतीचं काल वातावरण कालचं वातावरण पोलिसांनी निवडलं जरी असेल तरी आज आज कणकवलीत परिस्थिती नेमकी काय असेल आज निश्चितच प्रत्येक जण आपल्या त्याचा गुलाल उधळण्यासाठी उत्सुक आहे त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत वातावरण जर पाहिलं असता सतीश सावंत हे मातगार आहेत सहकार क्षेत्रातले तसेच राजन तेलही आहेत आणि सतीश सावंतच्या समोर जे उमेदवार आहेत त्यांचंही थोडंसं काल भाजपच्या वतीने सांगण्यात येते की आमची सीट निवडून येईल असंही सांगण्यात येते त्यामुळे नेमका विजय कोणाचा आहे हे सांगू शकत नसले तरी आता थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होत आहे आणि या दरम्यान आपल्याला लक्षात येईल की कोण याच्यात बाजी मारता येते आणि कोण गुलाल उधळता येते कणकवलीतली परिस्थिती उमेशने सांगितली काल तणावाचं वातावरण होत आज कुठलीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला ज्या प्रकारे आज ओरोस या मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांचं लक्ष आहे त्याचप्रमाणे जे जिल्ह्यातील महत्त्वाचे जे राजकारणाचे जे स भाग आहेत कणकवली असेल सावंतवाडी कुडाळ या ठिकाणीही पोलिसांनी बंदोबस्त केला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे सिंधुदुर्ग लाईव्हसाठी श्रीधर साळुंखे ओरोस पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका